वेलकम टू निशाज क्राफ्ट एंड कुकिंग। आज अपन कारल्याची अशी भाजी बघणार आहोत जी अजिबात कडू होत नाही आणि लहान मुले सुद्धा ती खूप आवडीने खातात। तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 1/2 किलो कारली घेतली आहेत, त्याला आता मी मीठ लावून अर्धा तास ठेवणार आहे। कारली मी अशा पद्धतीने चिरून घेतलेली आहे, अशा प्रकारे सगळ्या कारल्यांना मीठ लावून ठेवायचं आहे आपल्याला, याने आपला कारल्याचा कडूपणा निघून जाणार आहे। आता मी हे अर्धा तास बाजूला ठेवते। कारला आता छान मुरला आहे, आता आपण फोडणीची तयारी करूया। इथे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे, आता मी त्याच्यात तेल घालते। तेल थोडं जास्त लागतं या भाजीला, तेल आता गरम झालंय। आता मी याच्यात मोहरी घालते, मोहरी छान तडतडून द्यायची आणि जिरं घालते। खूप छान टेस्ट लागते या भाजीची, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच आवडीने खातात ही भाजी। मोहरी आता आपली तडतडतीये। आता मी इकडे 5 ते 6 पाकळ्या लसूण पेचून घेतलाय, तो घालते। त्याच्यानंतर मिरच्या 5 ते 6 घेतल्यात चिरून। तुम्ही जसं तिखट खाता त्या पद्धतीने मिरचीचा वापर करा। आणि कढीपत्ता घेतलाय, हे सगळं एकसाथ मी 4 ते 5 मिनिटं हलवणार आहे। लसणाचा रंग चेंज झाला पाहिजे। लसूण आणि मिरची खरपूस भाजली गेली आहे। आता मी याच्यात 2 मोठे कांदे उभे चिरून घेतलेले आहेत। कांदा जरा जास्त लागतो या भाजीसाठी। आता मी कांदा तेलात छान परतणार आहे। कांदा खूप वेळ परतायचा आपल्याला, कांद्याचा रंग ब्राऊन झाला पाहिजे। 7 ते 10 मिनिटं झालेली आहेत, कांदा छान परतला गेलाय आपला। 7 ते 10 मिनिटं मी एक मध्यम आचेवर छान परतून घेतलेला आहे कांदा। आता आपण याच्यामध्ये कारलं टाकायचं आहे। कारलं घेतलं आहे मी इकडे, गॅस बारीक ठेवला आहे आणि हे कारलं असं हाताने पिळायचं आहे। त्यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे आपल्याला, मिठामुळे त्याला पाणी सुटलं आहे आणि हा कारल्याचा कडूपणा या पाण्यातनं निघणार आहे। घट्ट पिळून मी कारलं याच्यामध्ये ॲड करते। पाहू शकता तुम्ही एवढं पाणी निघालेलं आहे, यात सगळा कडवटपणा कारल्याचा निघून गेलेला आहे। आता आपण भाजी परतून घेऊया। भाजी छान एकजीव करायची आपल्याला, गॅस बारीकच ठेवलाय मी। आता याच्यामध्ये मी 1 चमचाभर साखर ॲड करणार आहे। त्याच्यानंतर हळद घालते मी थोडी आणि थोडं हिंग आणि मीठ अगदी थोडं घालायचं आपल्याला, कारण आपण कारल्याला मीठ लावून ठेवलं होतं। आता पुन्हा हे एकजीव करते मी। मिश्रण छान एकजीव करून झालं आहे। आता मी याच्यावरती झाकण ठेवणार आहे आणि 1 10 ते 15 मिनिटं बारीक गॅस करून ठेवणार आहे, म्हणजे आपलं कारलं छान शिजेल। ते 15 मिनिटं झालेली आहेत, भाजी आता आपली होत आली आहे। मी 5 ते 6 वेळा मध्ये मध्ये हलवली आहे भाजी, बघू शकता तुम्ही।
आता शेवटी आपल्याला ह्याच्या शेंगदाण्याचं कूट घालायचं। मी ते खलबत्त्यात ओबड धोबड कूट कुटून घेतलंय, ते घालते आणि हलवते आणि एक 2 ते 3 मिनिट पुन्हा एकदा मी झाकून ठेवणार आहे भाजी। दोन ते तीन मिनट झाली आहेत आणि आपली कारल्याची भाजी आता तयार झाली आहे। खूप छान चव येते या भाजीला, बघू शकता तुम्ही खरपूस अशी भाजी तयार झालेली आहे। आता मी ती सर्व करते। आहे आपली कारल्याची भाजी। तुम्ही पण ही रेसिपी नक्की घरी ट्राय करून बघा आणि मला सांगा कशी झाली आहे। आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।